लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याची भयंकर स्थिती आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. लातूर शहरात काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यात काही व्यक्ती या विनामास्क आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजामगुंडे यांनी सामान्य नागरिकांना विनामास्कच्या बाबत नियम लागू आहेत, ते धरणे आंदोलनामध्ये सहभाग असलेल्या लोकांनाही लागू आहेत, यामुळे आंदोलनातील सहभागी व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. नाही, जे मास्क वापरत नाहीत अशा नागरिकांवरती आपण कारवाई करतो आहोत. आंदोलन स्थळावरतीही मास्क पालन करण्याबाबतच्या सूचना सर्व आमच्या सहकाऱ्यांना दिलेल्या होत्या आणि सर्व सहकाऱ्यांनी बहुतांशी त्याचं पालन केलेलं आहे. परंतु ज्यांनी पालन केलं नाही त्यांच्यावर तातडीनं या ठिकाणी दंडात्मक कारवाई करून त्यांनाही मास्क घालणं हे बंधनकारक आहे. कारण सामान्य नागरिकाला जो नियम आहे तोच नियम हा प्रत्येक आमचा सहकारी जरी असला तरी त्याला तो नियम लागू राहील. होईल दंडात्मक कारवाई? हो नक्की. किती दिवस लागतील? नाही नाही, ज्यांनी मास्क घातला नाही त्यांच्यावर तातडीनं दंडात्मक कारवाई होईल. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.